पिंपरी चिंचवड महापालिकेत नव्याने गावे समाविष्ट झाल्यानंतर म्हणजे 1997 साली रुपीनगर तळवाड्यात 300 कोटी रुपये खर्च करून 90 एकरावर हरिण पार्क उभारण्याची घोषणा महापालिकेकडून करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन दृष्टिकोनामुळे हा प्रकल्प गेली 15 वर्ष कागदावरच राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सध्याचे सचिव प्रवीण सिंग परदेशी 1997 सुमारास पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्तपदी होते. त्यांच्या पुढाकाराने तेव्हा तळवडेमध्ये 90 एकर गायरांच्या जागेवर हरिण पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. जोपर्यंत परदेशी आयुक्त होते तोपर्यंत पाठपुरावा करण्यात आला, त्यानंतर मात्र तो विषय कागदावरच राहिला. स्थानिक नगरसेवकांनी सातत्याने पाठपुरावा केला पण त्यांनाही निराशाच आली. दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा 300 कोटींचा प्रकल्प झाला पाहिजे त्याकरिता प्रयत्न केले, परंतु गेंड्याशी कातडी घातलेले अधिकारी कामच करत नाहीत. खरं तर पिंपरी चिंचवड महापालिकामध्ये तळवडे हे गाव 1997 साली समाविष्ट झालं आणि समाविष्ट झाल्यानंतर तेव्हापासून डिअर सफारी पार्क व्हावं, गावाला गावपण राहावं, परंतु शहरीकरणाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या परिसरातील ज्येष्ठ नागरिक असतील, माझे या गावातील ग्रामस्थ असतील, बंधू भगिनी असतील, युवक असतील, यांच्या माध्यमातून यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेचं प्रशासन असेल, आदरणीय कलेक्टर साहेब असतील, तसं पाहिलं तर केंद्र शासनाची झूची पण परमिशन या ठिकाणी आणलेली आहे आणि हा 90 एकरमध्ये जवळपास 200-300 कोटी रुपये नव्हे तर 500 कोटी रुपये खर्च केले तरी कमी पडतील. अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक नंबरचा प्रोजेक्ट व्हावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. खरं तर पिंपरी चिंचवडच्या नावलौकिकात खऱ्या अर्थानं या ठिकाणी भर पाडणार आहे आणि हा प्रश्न लवकरात लवकर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन असेल, आदरणीय कलेक्टर साहेब असतील, ज्या तांत्रिक अडचणी येत असतील त्या दूर करून त्यांनी लवकरात लवकर मार्गी लावावा अशा प्रकारची त्यांना मी मनोमन कळकळीची विनंती करत आहे. तळवडे गावामधून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी देहू ते पंढरपूर जात असते. लाखो वारकरी याच मार्गावरून जात असतात, त्यांनाही या हरिण पार्कची आठवण राहिली असती आणि तळवडे गावातील ज्येष्ठ नागरिक शहरातील निसर्गप्रेमी यांनाही आनंद मिळाला असता, त्यामुळेच लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण व्हावा असे मत निसर्गप्रेमी यांनी व्यक्त केले. पुण्यात पेशवे पार्क आहे, त्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरात सफारी पार्क व्हावे अशी आमचीही इच्छा आहे, पण केंद्र सरकारच्या बऱ्याच परवानग्या असतात त्यामुळे याला विलंब होत आहे, असे म्हणत सत्ताधाऱ्यांनी चेंडू केंद्राच्या गोट्यात ढकलला. एक तर तुम्ही जसं बोलता लाल फितीत अडकला, काय 15 वर्ष नाही, मागच्या पंचवर्षिकमध्ये आपण त्याचा प्रयत्न करतो आहे. गायरान आहे आणि ह्या गायरानामध्ये डिअर पार्क करण्यासाठी अगदी आदरणीय अजितदादा पवार यांनी सुद्धा आम्हाला खूप स्ट्रिक्ट सूचना केल्या होत्या की तिथे डिअर पार्क लवकरात लवकर व्हावं, परंतु केंद्र सरकाराची मान्यता ह्या गोष्टीसाठी मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आज कोणतंही पार्क बनवायचं असेल तर सीझेडच्या मान्यता असतात, सगळ्या केंद्र सरकारच्या मान्यता असतात. ह्या मान्यता ह्या फार किचकट स्वरूपाच्या आहेत आणि त्या पद्धतीच्या ह्या मान्यता मिळाल्या तर आम्हाला नक्कीच डिअर पार्क शहरामध्ये एक मोठं पार्क व्हावं, की पुण्यामध्ये जसं पेशवे पार्क जसं आहे तशा पद्धतीचं तिथली जागाही मोठी आहे आणि त्या पद्धतीचं मोठं पार्क व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्या भागातल्या पौर्णिमा सोनवणे ह्या सुद्धा भयंकर पाठपुरावा करतात आमच्याकडे की ताई ते कुठल्याही परिस्थितीमध्ये झालं पाहिजे. आदरणीय अजितदादांना सुद्धा ते फार फॉलोअपमध्ये आहे की ते डिअर पार्क किंवा अन्य सर्व प्राण्यांचं, म्हणजे स्नेक पार्क आपल्याकडे शहरामध्ये आहे परंतु प्राण्यांसाठीचं पार्क आपल्याकडे नाही आहे. जसं पेशवे पार्क पुण्यामध्ये आहे तसं आपल्याकडे एक मोठ्या पद्धतीचं पार्क व्हावं, नुसतं डिअर पार्कच नाही तर पूर्ण पार्क व्हावं की लहान मुलांना प्राणी हे बघायला, ओरिजिनल प्राणी हे बघायला मिळाले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं त्यांना ते प्राणी बघून चित्रात बघण्यापेक्षा आणि कॅलेंडरमध्ये बघण्यापेक्षा पुस्तकात बघण्यापेक्षा जिवंत प्राणी हे आपल्या शहरातल्या मुलांना बघायला मिळाले पाहिजेत. परंतु ह्या केंद्र सरकार आणि ह्या सरकारांनी लवकरात लवकर त्यांना मान्यता द्यावी अशी आमची नम्र विनंती. पिंपरी चिंचवड शहरात अनेक समाविष्ट गावांचे हे दुखणे आहे, मोठे प्रकल्प सुरू होण्याकरिता जागा मिळत नाही आणि ती जागा मिळाली तर शासकीय अधिकारी ते होऊ देत नाहीत. कागदी घोडे नाचवण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे विकास कामांना खीळ बसते हे या निमित्ताने दिसून येते. प्रतिनिधी कृष्ण पांचाळ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.